कैलासगडवर आलोय मुळशीमध्ये. इकडं मुळशी डॅम आहे, मस्त असा व्ह्यू आहे वरतून. तिकडे पुढे आम्ही बघू. सकाळी 9 वाजता सुरुवात केलेली, 1 तास झाला, 10 वाजता पोहोचलो आम्ही वरती. मस्त पाण्याची टाकी इथं, स्वच्छ पाणी पिण्यासारखं. पाणी टाकीपासून वरती आलो. इकडे या साईडला पण एक बोर्ड आहे, तिकडे नंतर जाऊ. या साईडला हे बांधकामाचे अवशेष राहिले थोडेफार. तिकडे पुढे एक मंदिर आहे, ते करून मग त्या साईडला जाऊ आपण. 10:30 वाजले पण ऊन पडलंय. आम्ही आता तिकडे मंदिर करून आलो. आता तो एक वेगळा पॉईंट राहिला आहे त्या साईडचा, तो करणार गुफा आहे तिकडे. आणि इथे हे गवत बघू शकता मोठे मोठे. आधीच्या काळात लोक हे गवत तिथं घेऊन जायचे, म्हणजे त्यांच्या झोपड्या असायच्या, झोपड्याच्या छतवरती शेड म्हणून लावायला उन्हाळ्याचं वगैरे हे गवत वापरायचे. आम्ही इथे गोवापर्यंत पोहोचलो. आता थोडा टफ पॅच होता, स्टीप स्लोप आणि माती अशी खूप लूज आहे, त्यामुळे आरामआरामात येतो आम्ही.
पाहू शकता अशी गुफा आहे इकडे, लाल माती आहे, भरपूर सारे बॅट्स आहेत आतमध्ये, त्यामुळे एकदम आत जायची हिंमत नाही होते. सव्वा बारा वाजलेत, आम्ही पायथ्याला पोहोचलो. आता इथे बघू शकता आमची गाडी, तिथं पार्किंग आहे आणि इथून स्टार्ट केलं होतं. सो साधारण 3 साडेतीन तास लागले आम्हाला पूर्ण कवर करायला. 1 तास वर आणि आम्ही थोडं बसलेलो वरती आणि एक्सप्लोअर करायला 1.5 तास, आणि उतरताना आरामात आलो कारण खूप स्लोप आणि माती अशी ठिसूळ आहे, त्यामुळे घसरायचे चान्सेस आहेत.